पनवेल शहरात एकाच दिवशी एकाच इमारतीमध्ये चार घरफोड्यात झाल्याची घटना घडली आहे. या चोरींमध्ये चोरट्याने लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीयुक्त वातावरण पसरले आहे. पनवेल शहरातील श्रीकृष्ण कमलादेवी कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील प्रकाश वैद्य यांच्यासह त्याच इमारतीत राहणारे समीर सोमण, रवींद्र शेजवळ आणि श्रीधर म्हात्रे यांच्या घरात कोणीही नसल्याचे पाहून कडी कोंड्या तोडून अज्ञात चोरट्यांनी चारही घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केला आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.